हर वर्ष की तरह इस वर्ष भी दीपावली के शुभ अवसर पर सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मर्यादित संस्था के सभासद संचालक कर्मचारी दैनिक प्रतिनिधि व जमाकर्ताओं के सालाना दीपावली स्नेह सम्मेलन 2022 का आयोजन भिवंडी स्थित अंजुर फाटा सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मर्यादित संस्था के मुख्य कार्यालय पर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर बाल कलाकारों द्वारा सांस्कृतिक देशभक्ति गीत, रंगोली स्पर्धा, नृत्य स्पर्धा, कविता, ग्रुप डांस सहित अनेकों कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं संस्था के कर्मचारी भरत चौधरी के रिटायरमेंट के शुभ अवसर पर विशेष सम्मान सोहला का भी आयोजन किया गया। आगे हम आपको बता दें कि दीपावली स्नेह सम्मेलन कार्यक्रम संस्था के संस्थापक अध्यक्ष सम्माननीय श्री विश्वास जी थले के प्रमुख उपस्थिति में किया गया। इस अवसर पर संस्था के उपाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटिल, संचालक देवराज महात्रे, डॉक्टर प्रमोद पाटिल, चक्रधारी पाटिल, मोहन गायकवाड़, स्नेह कार्यकर सुरेखा जाधव, सखी पद संस्था के संचालिका वैजयंती थले, राजमाता पद संस्था के संचालिका ज्योत्सना पाटिल, दैनिक स्वराज्य तोरण के संपादक किशोर पाटिल सहित अनेकों मान्यवर उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पाटिल, सह सर व्यवस्थापक एडवोकेट संजय पाटिल, अंजुर फाटा शाखा अधिकारी विजय पाटिल, टेमघर शाखा अधिकारी संगीता पाटिल, शिवाजी नगर शाखा अधिकारी अनीता तारे, मानकोली शाखा अधिकारी मेमनाथ भोईर, सावत शाखा अधिकारी अनंता पाटिल, पड़घा शाखा अधिकारी दिलीप पाटिल, खड़ौली शाखा अधिकारी संजय पाटिल, विशेष वसूली अधिकारी केतन पुण्यार्थी, विलास सोनौने, योगेश मात्रे, पप्पू पाटिल, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ओ बदले ना अपना ये आलम गमी, जीवन में बिछड़ेंगे नाम सभी, यूं भी जाओगे आखिर कहां होगे हमारे। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे। सेना भारती पहिल्या महिला शिक्षिका आणि म्हणून ओळखली जाते। त्यांना भारतातील स्त्रीवादाची जननी मानली जाते। माणूस किया शत्रू आमचे सुरू, युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, हा तिरंगा भारतीयांचे सैनिकांचे श्वासा श्वासच आहे। मेरी आन तिरंगा आहे, मेरी आन मेरी जान तिरंगा आहे, मेरी जान तिरंगा आहे, मेरी जान तिरंगा आहे। जय हिंद जय भारत। Thank you.
तारखेला सेवानिवृत्त होता है तर आपल्यामधल्या जास्तीत जास्त लोकांना तेव्हा हजेरी लावता आली तर मला वाटते बरं होईल. तुमच्या सर्वांच्यासाठी थोडंसं बोलतो आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे आपण सर्वजण बोलतो. आई वडिलांना आपण वंदन केलं पाहिजे, आईला केलं पाहिजे, वडिलांना केलं पाहिजे आणि गुरुला केलं पाहिजे. गुरुच्यानंतर आपल्या जीवनाला मार्ग दाखवणारे काही माणसं असतात, काही व्यक्ती असतात, काही संस्था असतात. तसंच आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन मिळवून देणारे जे कोणी असतील तेही आपल्यासाठी वंदनीय असतील. आज या ठिकाणी आपल्या सह्याद्री परिवाराचा हा पारंपरिक कुटुंब मेळावा आहे. मित्रांनो, 46 संस्था भिवंडीमध्ये कार्यरत आहेत, परंतु आपण सह्याद्रीच्या परिवारासाठी त्यांना एकत्र येण्यासाठी जे जे काही करतो असं इतर कुठल्या संस्थेमध्ये होताना मला दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की ह्या कार्यक्रमाला प्रत्येकाने आपल्या परिवारासह यावं असं आपल्या व्यवस्थापकाने निमंत्रण दिलेलं असतं, परंतु मला आपली बरीचशी माणसं गैरहजर असताना दिसतात. हे बरोबर नाही. आपल्या सर्वांच्या देखत समजा आता आपण निर्माण केलेले हे व्यवस्थापक कर्मचारी दैनंदिन प्रतिनिधी शेवटी आईवडिलांच्या समोर त्यांच्या मुलांचं काही कौतुक त्यांनी काही चांगलं केलं तर कौतुक करायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपण परिवारातल्या आपल्या छोट्या मुलांना परिवारातल्या आपल्या प्रत्येक घटकाला काहीतरी त्यांनी काम करावं, आपल्याकडे कार्यक्रम करावा असं आपलं विनंती असते. परंतु बऱ्याचशा वेळेला आपली लोकं कमी असतात. कारण इथं संजय पाटील बोलत होते मला अमुक स्पर्धक या तमुक स्पर्धक या स्पर्धेत आलेलेच नव्हते. जर वेळेचं आपण सुद्धा बंधन पाडलेलं बरं होईल. कारण शेवटी कसं माहिती आहे का की आपली मुलं आपल्यासमोर नाचली पाहिजेत, आपल्यासमोर गायली पाहिजेत. आणि खरोखर आजचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची क्वालिटी ही स्टेजची क्वालिटी आहे. पहिलंच गाणं मला वाटते मंथनने बोलल्या तर त्याला अजून थोडीशी म्हणजे हे दिली तर आपण डुप्लिकेट लता मंगेशकर बोलू शकतो. आजच्या तिच्या गायनांना खरोखर लताजींना आपण श्रद्धांजली वाहिली असं मला वाटतं. आणि म्हणून हे असे चांगले कार्यक्रम बघण्यासाठी आपण सहपरिवार यायला पाहिजे. डॉक्टर अरुण पाटलाच्या बरोबर कृतिका पाहिजे, देवराज म्हात्रेंच्या समोर लता पाहिजे, मोहन गायकवाडांच्या बरोबर त्यांची लता पाहिजे, चक्रधारी पाटलांच्या बरोबर वंदना पाहिजे आणि कार्यकर मॅडमच्या सोबत सुरेश पण पाहिजे. पण हे आपण कुठंतरी ह्या आपल्या म्हणजे हे खरं आपण हा ठेवा आहे आपला, त्याला कुठंतरी आपण कमी महत्त्व देतो. आणि मग ह्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण दुसऱ्या कार्यक्रमाला वेळ देतो ती गोष्ट माझ्या मनाला म्हणजे पोचते आणि म्हणून मी ती बोलतो. कारण सर्वांनी ज्या सह्याद्रीने आपल्यासाठी जे काही उभं केलं तर म्हणजे परिवारासहित या, परिवारासहित या शब्दावर म्हणजे जोर देऊन बोलल्याने प्रमोद पाटील त्यांची जयश्री पण आज दिसत नाही. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. आपण सर्वांनी एकत्र मिळून सर्व कार्यक्रम केला पाहिजे, एकमेकांना भेटलो पाहिजे. गेट टुगेदर कशाला म्हणतात, विचारांची देवाणघेवाण, आपल्यामधल्या कलागुणांची देवाणघेवाण ही सगळी झाली पाहिजे. आणि माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी इथं जे काही आज सादर केलं त्याला म्हणजे मनापासून दाद द्यावीशी वाटते. कारण चांगले जे कलाकार आहेत Oh.
या सर्वांना दिवंगत सर्वांना ही माझी कविता श्रद्धांजली म्हणून ही कविता सादर करतोय. फुला फुलाला गंध आहे पण विहिरीला त्याचा वास नाही. फुला फुलाला गंध आहे पण विहिरीला त्याचा वास नाही. भवरा फिरतो गंगेमध्ये पण गंगेला त्याचा वास नाही. डोळा वळतो झोपेकडे डोळा वळतो झोपेकडे पण झोप डोळ्याला शिरगत नाही. प्राण अडकतो गळ्यामध्ये पण हात गळ्याला विलगत नाही. आरशाला रूप मूर्तीचंच आरशाला रूप मूर्तीचंच पण मूर्ती काही आरशाची नाही. तसे आम्ही केवळ तुमचेच राहू तुम्ही जरी आमच्यात नाही. आम्ही केवळ तुमचेच राहू समाधानाचं हे आगर आहे. आम्ही केवळ तुमच्यात राहू समाधानाचं हे आगर आहे. तुम्ही मात्र आमच्यात नाही हा तर दुःखाचा सागर आहे. एका नाईने उमळतं असू तर दुसऱ्या नाईने तरळतं असू त्यातले असू तेवढे आमच्या आम्हीच तसे पुसू. असू तेवढे पुसायला जावे तर हसू देखील मावळतं आणि हसू तेवढे राखायला पाहावे तर असू बनून ओघळतं. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण देखील आपल्या जागेवरती उभं राहून किंवा मधल्या जागेमध्ये येऊन आपण नृत्याचा आनंद घेऊ शकता. या सर्वांनी किंवा मधू या मधमाशीप्रमाणे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या या दैनंदिन बचतीचं काम अविरतपणे सुरू ठेवतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांचं जाहीर कौतुक करण्यासाठी आणि त्यांना सह्याद्रीच्या आपल्या परिवारातर्फे स्नेहाचं प्रतीक म्हणून काहीतरी भेटवस्ती देऊन त्यांचा आपण यथोचित या ठिकाणी सन्मान करतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.